धर्मदंड मराठी वृत्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. गौरीलक्ष्मी सणानिमित्त रणरागिणींनी दिला जनजागृतीपर संदेश. मुरुम शहरात गौरीलक्ष्मी सण उत्साहात साजरी. मुरुम तारीख 12. शहरात गौरीलक्ष्मी सणाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 10 रोजी गौरीलक्ष्मीचे आगमन झाले. हळदी कुंकवाच्या पायघड्यावरून सुख समृद्धी पावलांनी लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या गौराईचे घरोघरी उत्साहात स्वागत करण्यात आले. गौरीचा सण हा महिलांच्या अतिशय जिव्हाळ्याचा. 3 दिवसासाठी आलेल्या गौराईचे महिलांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. दिनांक 11 रोजी पुरणपोळी फराळ पदार्थ व विविध भाजीपाला फळ फळावळाचा नैवेद्य अर्पण करण्यात आले व भाविक भक्तांनीही गौरीलक्ष्मीचा प्रसाद लाभ घेतला. गौरीलक्ष्मी सणानिमित्त सकाळपासूनच महिला भगिनींनी लगबग सुरू होती. विविध रंगाच्या रांगोळीने घरासमोर सजावट करण्यात आले होते व त्याचबरोबर गौरीलक्ष्मी समोर विविध प्रकारचे देखावे सादर करण्यात आले होते. शहरातील राजेंद्र वेदपाटक, अंकुश सावंत, मोहन ढगे, कस्तुरबाई पोतदार आदींच्या घरी प्रतिवर्षीप्रमाणे गौरीलक्ष्मीची स्थापना करण्यात आली होती. तर स्नेहा महामुनी, वैशाली पोतदार, अनुजा महामुनी, स्नेहा जाधव आदींनी गौरीलक्ष्मी समोर विविध देखावाच्या माध्यमातून जनजागृतीपर संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. पाहूया करमणांच्या माध्यमातून या रणरागिणींचा संदेश. नमस्कार, मी स्नेहा संजय महामुनी. आज आमच्या इथे गौरी गणपती निमित्त आम्ही स्त्रियांच्या बाबतीत एक देखावा दाखवलेला आहे, ज्यामध्ये आहे की समाजामध्ये आपण महिलांची जी वास्तविकता पाहता, आपण रोज रोज नवीन नवीन घटना अशा विचित्र आणि भयानक ऐकायला येतात की आपण खूपच डेंजर घडत आहे. त्यामुळे आम्ही एक महिलांची सुरक्षता, सन्मान, आदर या बाबतीत आम्ही आमच्या लक्ष्म्यांसमोर देखावा दाखवलेला आहे. त्यामध्ये आम्ही दाखवलेले आहोत की ज्या पद्धतीनं जिजाऊंनी शिवरायांना शिकवण दिली, त्याच पद्धतीनं जर प्रत्येक आईने आपल्या मुलांना शिकवण दिली तर ही एक छोटी स्टेप आहे, आपण ज्या पद्धत म्हणजे समाजामध्ये सुधारणा घडवून आणू शकतो. शिवाजी महाराजांना अशी शिकवण होती की त्यांनी स्वराज्य निर्माण केलं, मग आपण जर अशी शिकवण दिलं तर आपण एक महिलांसाठी एक समाजित समाज सुधारित समाज तर नक्कीच बनवू शकतो. थँक्यू. आपण आता सध्या पाहतो की लाडकी बहीण योजनाचे पैसे, लाडकी बहीण योजना जी मंजूर झाली, त्यापेक्षा जर गव्हर्नमेंटनं लाडकी बहीण माझी सुरक्षित योजना दिली असती, ती पैसे देण्यापेक्षा म्हणजे बहिणींना सुरक्षा देऊन योजना काढली असती तर ती चांगली गोष्ट झाली असती. माझं नाव स्नेहा संजय महामुनी, मी मुरुम इथे असत. आमच्या घरी गौरी गणपतीची पूजा असते. वडलोपार्जित जसं सुरू आहे त्या पद्धतीनं तत्वाला धरून म्हणजे आम्ही पूजा करतो. त्याच्यामध्ये कुठलंच म्हणजे बदल किंवा म्हणजे जास्तपणा असं काही करू शकत नाही. माझं नाव हे कस्तुरबाई चंद्रशेखर पोतदार. नमस्कार, माझं नाव वैशाली प्रशांत पोतदार. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही देखावा सादर केलेला आहे महाराष्ट्रीयन सण उत्सव. त्यामध्ये वटपौर्णिमा, दसरा, गौरी गणपती सर्व सण दाखवलेले आहेत आणि पारंपरिक पद्धतीने जसे सण साजरी करतात तसेच दाखवले आहेत. तसेच आम्ही त्याबरोबरच आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा पण देखावा सादर केलेला आहे आणि या देखाव्याचं दाखवण्याचा उद्देश असा आहे की या योजनेचा बऱ्याच महिलांना खूप फायदा झालेला आहे आणि बऱ्याच महिलांना खूप फायदा झालेला आहे आणि त्याचा खूप उपयोग पण झालेला आहे. या योजनेमुळे मध्यमवर्गीय महिलांना खूप फायदा झालेला आहे आणि ज्या महिलांनी या योजनेचा फॉर्म भरलेला नसेल लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावा, कारण ह्याचा खूप फायदा आहे आणि बऱ्याच महिलांना त्यांचे पैसे पण मिळालेले आहेत आणि आम्ही मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार मानतो. नमस्कार, मी अनुजा सचिन महामुनी. दरवर्षीप्रमाणे आम्ही गौरी गणपतीचं स्वागत थाटामाटात केलं आहे 2024 सालासुद्धा. हे आमच्या गौरी आहेत जे पितळेच्या आहेत आणि सर्व जो फराळचा पदार्थ आहे तो सुद्धा आम्ही घरीच बनवतो. घरगुती सवळ्यात बनवलेला हा पदार्थ असतो सगळ्याचा. आणि आज ह्या वर्षीचा देखावा जो आम्ही सादर करणार आहे त्या वेशात नाव दिलेलं आहे मी भारत बोलत आहे. मी भारत बोलत आहो. आज जे आजकाल जे आपण म्हणतो, आजकाल म्हटले की आजकालचा समानार्थी शब्द हा समस्याच वाटते. आजकाल हे झालं, आजकाल दंगल झाली, आजकाल जाळपोळ झाली, आजकाल स्त्री अत्याचार, म्हणजे हा जणू काही समानार्थी शब्द झाला आहे आजकाल म्हटलं की. तेच आम्ही इथं मांडले, त्याचबरोबर त्याच्यासोबत
त्याचे काही पर्याय सुद्धा मांडलेत. तर प्रथम आपण बघूयात की भ्रष्टाचार आहे, बेरोजगारी आहे, स्त्री अत्याचार आहे, जाळपोळ, महागाई वाढली आहे, वाढती लोकसंख्या झाली आहे, प्रदूषण झालेलं आहे. ह्या सगळ्यांचा दुष्परिणाम हा एक सामान्य माणसांवर होतो, त्याला आपण नाव देतो आज स्ट्रेस, मानसिक तणाव जो येतो त्याच्यामुळं साधारण माणूस ह्याच्यात फार अडकला जातो. तर ह्या सगळ्यांना दोष न देता जर एक सामान्याच माणसाने एक पाऊल उचललं, जे काय पर्याय इथं मांडलेली आहेत, जे स्त्री अत्याचार होतात ते जर घरगुतीपासून आपण जर सुधारणा केल्यात तर त्याही बंद होतील. बेरोजगारी, महागाई, लोकसंख्या वाढ ह्याच्यावर आपणच सगळ्यांनी नियंत्रण केलं तर त्याही सुद्धा कंट्रोलमध्ये येतील. झाडतोड, एक वृक्ष लावलं तर आपलं एक पाऊल समाज सुधारणासाठी वापरलं जाईल. हाच एक उद्देश, हाच एक संदेश आज मी आपणच घेऊ इच्छिते या सणानिमित्त. गौरी लक्ष्मीच्या सणाला आपणा सर्वांना स्वानुजा सचिन महामुनीकडनं हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी कुमारी स्नेहा शिवाजी जाधव, यशवंत नगर मुरुड. आजच्या ह्या वर्षीच्या गौराई आमच्या कमळामध्ये बसवल्या आहेत आणि ह्या साईडला वारकरी संप्रदाय दाखवला आहे आणि आपलं वारकरी संप्रदाय वरचेवर वरचेवर माणसांना ओळख कमी होत चालली, त्याच्यामुळे ह्या वर्षीच्या गौराई ह्या खास वारकरी संत, जे आपले आधीचे संत होते, कसे होते, कोण होते, त्यांचे अभंग काय होते, त्यांच्या पद्धती, त्यांना कोण किती मान्यता आहे, आताच्या काळात किती जण विसरत चालले आहेत, ते सगळे ह्या वर्षीच्या गौराईमध्ये दाखवलं आहे. दर वर्षी एक नवीन नवीन पद्धतीने योजने, जे की लोकांना संप्रदाय, लोकांना वेगवेगळे विचार यावेत, वेगवेगळ्या कल्पना सुचाव्यात आणि आपण जे विसरत चाललोय ते पुन्हा आठवण करून देण्याची गरज आहे, त्याच्यामुळे ही यावर्षीची ही सजावट केली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी एक असा संदेश भेटेल अशी अपेक्षा आहे की आपले जे आधीचे संत आहेत, जे आपले मार्गदर्शक आहेत, जे ज्ञानेश्वरीने संत ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी लिहिलेली ती ज्ञानेश्वरी, संत जिजाबाई, संत जनाबाई, मीराबाई, संत ह्या सगळ्यांची ओळख निर्माण करण्यासाठी हा एक संत प्रकारचा संत जिजाबाई यांचा संसार असलेला आहे. ह्या व्हिडिओ मार्फत इतका संदेश आहे लोकांना की आपण कितीही पुढच्या पिढीमध्ये चाललो, कितीही आपली प्रगती होत जरी असली तरी एक लक्षात ठेवायचं, आपले जे आधीचे संदेश आहेत, आधीचे जे संत आहेत त्यांची विसर कधीही न पडू देण्याचा हा एक संकल्प आहे. त्याच्यामुळे आजचा हा देखावा पूर्ण संतांवरती केलेला आहे, जे की आपण त्यांची ओळख कधी विसरू शकू नये. धन्यवाद. धर्मदंड मराठी वृत्त, लढा सत्याचा. चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.